आज सकाळपासून दारूच्या दुकानासमोरील गर्दीनं सोशल डिस्टन्सिंगचा जो फज्जा उडवला ते बघता महाराष्ट्रानं खूप मोठी आर्थिक किंमत चुकून गेले 1.5 महिना कोरोनाच्या पेशंटवर नियंत्रण मिळवण्याचा जो एक अतिशय चांगला प्रयत्न केला तो प्रयत्नच रसा तळायला जाईल की काय अशी साधारण भीती वाटते आहे. महाराष्ट्रातील खासदार, महाराष्ट्रातील अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या निर्णयाला जो विरोध नोंदवला आहे ते बघता या निर्णयावर प्रशासकीय एकमत सुद्धा नाही हे आता उघड झाले. असं असताना महाराष्ट्रातील काही राजकीय नेत्यांचे दारूचे कारखाने आणि काही सहकारी साखर कारखान्या पाडत असलेली दारू केवळ यांच्या हितसंबंधासाठी हा निर्णय घेतला काय याच्यावर आता जाहीरपणे चर्चा होण्याची गरज आहे. सरकार महसूल मिळेल म्हणून हा निर्णयाचं समर्थन करते पण अनेक जबाबदार अधिकारी असे सांगतात की महाराष्ट्रात विकल्या जाणाऱ्या दारूमध्ये 30% दारू ही किमान बनावट दारू असते त्याची एक पॅरल इंडस्ट्री उभी राहिली. मागच्या महिन्याचा तोटा भरून काढण्यासाठी काही दुकानदारांनी जर बनावट दारू विकायला सुरुवात केली तर आज आपण जो फार मोठा आशावाद किंवा अंदाज व्यक्त करतो आहोत महसुलाचा तोही बऱ्याच अंशी फोल ठरण्याची शक्यता आहे. महसुलाबद्दल मला आणखी एक सांगितलं पाहिजे की जगामध्ये दारूच्या महसुलाबद्दल जे अभ्यास झाले ते अभ्यास असं सांगतात की दारूतून सरकारला जितका जास्त पैसा मिळतो त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक पैसा दारूतून निर्माण होणाऱ्या समस्या, कार्यक्षमता, आरोग्य यावर खर्च करण्यामध्ये खर्च करावा लागतो. त्या अर्थानं दारू हा फायदेशीर व्यवसाय नाही आणि लोक जर दारू पिले नाही तर सरकारला पैसा मिळणार नाही असा जो एक युक्तिवाद पसरवला जातोय त्याच्यासाठी मी बिहारमधलं एक संशोधन आपल्याला सांगतो की बिहारमध्ये नितीशकुमार सरकारने दारूबंदी केल्यानंतर 6 महिन्यानंतर जो आर्थिक अभ्यास झाला तो अभ्यास असं सांगतो की दारूवरचा पैसा कुटुंबांनी नंतर दुग्धजन्य पदार्थ, जेवणातल्या डाळी, कापड अशा अनेक वस्तूंवर खर्च केला तेव्हा तो पैसा वेगवेगळ्या मार्गाने सरकारकडे येतच असतो. आणि शेवटचा मुद्दा कौटुंबिक हिंसाचाराचा. राष्ट्रीय महिला आयोगाने असं सांगितलं की दर महिन्याला जितक्या तक्रारी महिला आयोगाकडे येतात त्यापेक्षा 100 तक्रारी 20 मार्च ते 20 एप्रिल या काळामध्ये आल्या. या तक्रारी तरी बोलक्या वर्गाच्या आहेत परंतु निरक्षर, अडाणी, ग्रामीण भागातल्या महिला ज्या मार खात आहेत त्यांनी मात्र आजपर्यंत या तक्रारी सरकारकडे दिलेल्या नाहीत. त्या तक्रारी कितीतरी अधिक आहेत आणि दारूनं महिलांवरचे अत्याचार अजून वाढणार आहेत. चंद्रपूरच्या दारूबंदीनंतर महिलांनी नागपूरला जो मोर्चा आणला होता त्या मोर्चाची वेळी मुख्यमंत्र्यांना ब्लाऊजची पाठीमागची बाजू फाडून एका म्हाताऱ्याने दाखवून सांगितलं होतं की साहेब मी आज 3र्या पिढीचा मार खाल्ला. लहानपणी माझ्या बापानं दारू पिऊन मारलं, तरुणपणी मी नवऱ्याचा मार खाल्ला आणि आज मोर्चाला चालले म्हणून माझ्या मुलानं दारू पिऊन मला मारलं. शहरी भागातल्या माणसांना किंवा बोलक्या वर्गाला, ग्रामीण भागातल्या महिलांना या दारूनं काय सोसावं लागतं याची कल्पना येणार नाही. आणि म्हणून ग्रामीण महाराष्ट्रामध्ये महिलांनी 1.5 महिने मजुरी नसल्यामुळे घरामध्ये जे साठवून ठेवलेले पैसे आहेत ते हिसकावायला उद्यापासून सुरुवात होणार आहे. खासगी कर्ज काढून दारू प्यायला आणि कुटुंबावर कर्ज करायला उद्यापासून सुरुवात होणार आहे. आणि म्हणून सरकारनं शहाणपणानं अजूनही दारूची दुकानं बंद करावी आणि कोरोना मुक्तीकडची आपली वाटचाल अधिक दमदार करून ग्रामीण महिलांचे आशीर्वाद घ्यावेत अशी दारूबंदीतला एक कार्यकर्ता म्हणून माझी उद्धवजींना विनंती आहे.